नमस्कार मित्रांनो, आज आपण तीन अतिशय महत्त्वाचे शब्द शिकणार आहोत आणि ते म्हणजे सी, लुक आणि वॉच. हे तिघ शब्द बोलताना आणि ऐकताना सारखे वाटतात, मात्र त्यांचा उपयोग हा वेगळा आहे. आज आपण या तिघ शब्दातील फरक जाणून घेऊया. सुरुवातीला सी म्हणजे पाहणे. परंतु जेव्हा आपण एखादी गोष्ट विचार न करता सहजच पाहतो तेव्हा त्याला म्हणतात सी. उदाहरणार्थ, आय सी बर्ड, आय सी अन ॲनिमल, आय सॉ दॅट मॅन यस्टरडे. या पद्धतीने सी हा इनॲक्टिव्ह वर्ड आहे, जो आपण आपल्या डोळ्यांनी इफर्टलेसली बघतो, कोणताही प्रयत्न न करता आपण बघतो, सहज दिसतं, त्याला म्हणतो सी, इनॲक्टिव्ह वर्ड. यानंतर लुक हा एक शब्द. लुक हा प्रयत्न करून एखादी गोष्ट बघणे किंवा हेतुपूर्वक एखादी गोष्ट बघणे, अशा वेळी आपण लुक हा शब्द वापरतो. लुक हिअर, लुक दॅट ॲनिमल, लुक दॅट ट्री, या पद्धतीने. वॉच हा शब्द सुद्धा ॲक्टिव्ह वर्ड आहे आणि त्याचा उपयोग आपण एखादी घटना घडताना, प्रसंग घडताना बघतो, पाहतो, तेव्हा आपण वॉच हा शब्द वापरतो. एखादी गोष्ट दीर्घकाळपर्यंत बघण्यासाठी सुद्धा वॉच हा शब्द वापरतात. तर तिघ शब्दातील फरक आपण जाणून घेतला. सी हा इनॲक्टिव्ह वर्ड आहे, डोळ्यांना जे सहज दिसतं. लुक हेतुपूर्वक बघतो आणि वॉच एखादी घटना घडताना आपण पाहतो, दीर्घकाळ पाहतो. तर तिघांचा फरक आपल्याला समजला असेल. धन्यवाद.